महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. शंकर शिंदे, मुक्काम आंबोली. आंबोली गावचा रहिवासी असून आदरणीय अण्णा हे एक असे कर्तव्यदक्ष आमदार आहेत की त्यांनी या तालुक्याचा भरपूर फार मोठा असा विकास केलेला आहे. आमच्या गावात सुद्धा लगे सायपर पद्धतीनं पाणी आणून लगे गावाला, पूर्ण गावाला पाणी पिण्यासाठी लगे त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अण्णांचा परिचय हा प्रत्येक गावावाडी वस्तीमध्ये इतका मोठा दांडगा परिचय आहे का अण्णा कुणाला ओळखत नाही असा इथला भाग नाही. गावातील कुठलाही माणूस असला तरी अण्णा त्याच्याबरोबर सोबत बोलतात. त्यांना जर फोन केला अण्णांना, अण्णांनी फोन नाही उचलला तर दुसऱ्यांदा स्वतःहून अण्णा फोन करतात. अशा प्रकारे एक कर्तृत्व आणि एक व्यक्तिमत्व आहे तालुक्याला, ह्या माणसाची फार मोठी गरज आहे. अशा प्रकारे अण्णांनी आमच्या भागातसुद्धा भरपूर असे कामं केलेले. उदाहरणार्थ खलवरीचा पूल असेल, वाळदचा पूल असेल, आश्रमशाळा असेल, त्यानंतर आता नवीन चिखलगावची आश्रमशाळा असेल, अशा विविध प्रकारचे लगे गोरगरिबांना आदिवासी भागामध्ये भरपूर अशा लगे कामं करून अण्णांनी सुजलम सुपलम असा हा भाग बनवला आहे. माझं नाव रियाज मोमीन, मी राहणार देवशी. देवशी गावच्या बाबतीत म्हणलं तर अण्णांचं आमच्या गावावरती खूप प्रेम आहे. अण्णांच्या माध्यमातून आमच्या देवशी गावामध्ये किटी बंधारे, रस्ते, पूल, सभामंडप, परत दवाखाना आणि सांस्कृतिक भवन अशी बहुसंख्य कामं झालेली आहेत. आणि अण्णांच्या माध्यमातून आमच्या पूर्ण पश्चिम पट्ट्यात खूप मोठे विकासाचं गंगा आलेली आहे. रस्ते म्हणा, बाजार तलाव म्हणा, बंधारे म्हणा, पूल म्हणा, त्याच्यानंतर सांस्कृतिक भवन म्हणा, असे बरेचसे हे आमच्या भागात विकास कामं झालेली आहेत. तसेच आमच्या पश्चिम पट्ट्यात आदिवासी समाज भरपूर आहे आणि आदिवासी लोकांसाठी अण्णांच्या माध्यमातून आणि माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून चिखलगाव या ठिकाणी बहुमजली ही आश्रमशाळाही झालेली आहे. अशी आश्रमशाळा आमच्या पूर्ण पश्चिम पट्ट्यात कुठे नाही आहे आणि हे तालुक्यातली एकमेव एवढी मोठी म्हणजे राहायची पण सोय तिथे टाकेल विद्यार्थ्यांची आहे. आणि आदिवासी लोकांसाठी अण्णांनी भरपूर काम केलेलं आहे. तसंच आमचा वाडा या गावाशी धरण झाल्यामुळे संपर्क तुटला होता तर त्याही ठिकाणी अण्णांनी वाळद या ठिकाणी मोठ्या पुलाचं काम करून आमचा तो जो तुटलेला संपर्क होता तो पुन्हा जोडण्याचं काम अण्णांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आमचा परत वाडागावशी आमचा संपर्क जोडलेला आहे. तसंच घाटांचे काही प्रश्न होते, वाहतुकीचे प्रश्न होते, ते अण्णांनी सोडवलेले आहेत. तसेच एसटी बस गाड्यांच्या काही तक्रारी असो काही असो तर कधी फोन केला अण्णांनी तर अण्णा कधी पण आमच्यासाठी त्या ठिकाणी आमचे प्रश्न सोडवायला हजर असतात. त्याच्यामुळं आम्ही पश्चिम पट्ट्यातली लोकं आणि आमच्या देवशी गावातली सर्व आम्ही जनता अण्णांच्या खंबीर पाठीशी आहे आणि आम्ही अण्णांना या ठिकाणी 100% निवडून आणणार आहे.